राहुल गांधी यांच्या विचारातली न्याय योजना राज्यातही लागू करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। ही योजना छत्तीसगडमध्ये या आधीच लागू करण्यात आली आहे, तशी ती राज्यातही लागू करावी अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी झी 24 तासची एक्सक्लुसिव्ह बोलताना दिली। या योजनेला महाविकास आघाडीतच विरोध होऊ शकतो असंही ते म्हणाले। अव्या पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? लोकसभा निवडणुकीमध्ये न्याय योजना घोषणा केली होती। काय होती न्याय योजना? की प्रत्येक गरीब माणसाला, 5 कोटी गरीब माणसांना, गरीब कुटुंबांना, देशातल्या एकूण 26-27 कोटी कुटुंबापैकी 5 कोटी गरीब कुटुंबांना दरमहा 6,000 रुपये देण्याचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं। वर्षाला 72,000 रुपये थेट डायरेक्ट ट्रान्सफर, कुठलीही शर्त नाही, अट नाही, फक्त 5 कोटी लोकांना। आता ते आमचं सरकार आलं नाही दिल्लीमध्ये, त्यामुळे ती घोषणा तिथंच राहिली। पण ह्यातली मूलभूत कल्पना जी होती युनिव्हर्सल बेसिक इन्कमची, ती आजही रेलेव्हंट आहे। पण काय झालं, गेल्या आठवड्यामध्ये छत्तीसगड सरकारनं ती योजना अंमलात आणली। आता ती योजना महाराष्ट्रात अंमलात आणावी असं माझं मत आहे, राहुलजींचं मत आहे, आमच्या सगळ्या पार्टीचं मत आहे। पण ते मत राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य झालं पाहिजे, ते शिवसेनेला मान्य झालं पाहिजे, त्यावर एकमत झालं पाहिजे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे। तर मतं मांडायचा आम्हाला अधिकार आहे। त्यामुळं काही ठिकाणी जर असं म्हटलं की बा आम्ही अलायन्स पार्टनर आहोत आणि अलायन्स पार्टनरमध्ये शेवटी मुख्यमंत्री निर्णय घेतात, पण त्याचा अर्थ असा आहे की आमचं काही चालत नाही असा जो मतितार्थ काही अतिशहाण्यांनी काढला, तसं कोण कधी म्हटलं होतं?